बाजार समिति चुनाव नतीजों पर बात करते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने भाजपा पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि भाजपा किसान विरोधी पार्टी है, महंगाई के कारण सामान्य जनता का जीना भी मुश्किल हो गया है। बघा, मी तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने सुरुवातीपासून सांगत होतो की बीजेपी हे शेतकरी विरोधी आहे। महागाईच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब माणसाला जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे आणि सगळ्या राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये भाजपच्या विरोधात प्रचंड लाट आहे आणि त्याचंच चित्र तुम्हाला आज महाराष्ट्राच्या बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून पूर्णकडे पाहायला मिळतं आहे। एका दुःखा मागपुढं होऊ शकतं, पण आपण जी काही लाड बघतो आहे जनतेतला बीजेपीच्या विरोधातला प्रचंड राग आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळालेला आहे आणि म्हणून जी काही चित्र आज समोर येतो आहे तो बीजेपीच्या विरोधातलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि म्हणून APMCमध्ये महाविकास आघाडीला जास्तीत जास्त लोकांनी प्राधान्य दिलेलं आहे।